इन लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट व्हाट इज मीन बाय प्लांट ग्रोथ, फेजेस ऑफ प्लांट ग्रोथ आणि ग्रोथ रेट म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट टाईप्स ऑफ ग्रोथ. बघा, काल आपण ग्रोथ रेट बघितलेलं आहे, आता टाईप्स ऑफ ग्रोथ बघू. टाईप्स ऑफ ग्रोथ जर कन्सिडर केला तर मेनली दोन प्रकारच्या ग्रोथ प्लांटमध्ये दिसून येतात. कोणत्या कोणत्या बघा, पहिली आहे अरिथमेटिक ग्रोथ आणि दुसरी आहे जॉमेट्रिक ग्रोथ. आता त्यामध्ये सगळ्यात पहिली आपण बघू अरिथमेटिक ग्रोथ म्हणजे काय. अरिथमॅटिक ग्रोथ म्हणजे काय, तर हियर द रेट ऑफ द ग्रोथ इज कॉन्स्टंट. आता सुरुवातीला हे लक्षात ठेवा, ग्रोथ रेट आणि नुसता ग्रोथ ह्यामध्ये डिफरन्स आहे. ग्रोथ रेट पर युनिट टाईम मेजर केला जातो आणि ग्रोथ ही कशी आहे, परमनंट आहे, इरिव्हर्सिबल आहे, ह्या दोघांमध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा. मग अरिथमॅटिक ग्रोथ म्हणजे आपण काय म्हणतो आहे, हियर द रेट ऑफ द ग्रोथ इज कॉन्स्टंट, ग्रोथ रेट कॉन्स्टंट आहे. अँड इन्क्रीज इन द ग्रोथ ऑकर्स इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं अरिथमॅटिक म्हणजे काय, तर तुम्हाला ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल अरिथमॅटिक म्हणजे काय. तर हे ब्रांच आहे मॅथेमॅटिक्सची ज्याच्यामध्ये ॲडिशन होते, सबस्ट्रॅक्शन होते किंवा मल्टिप्लिकेशन होते. पण आता इथे आपण प्लांटबद्दल कन्सिडर करतो आहे, म्हणजेच काय, तर इथं अरिथमॅटिक म्हणजे सेलची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन. म्हणजेच थोडक्यात सेल ज्यावेळेस डिवाइड होतीये म्हणजेच ग्रोथ होतीये. बरोबर लक्षात येते का बघा कन्सेप्ट, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेस का म्हटलेलं आहे, तर इथं सेल ग्रो होतीये, सेल डिवाइड होतीये, मल्टिप्लाय होतीये, ॲड होतीये, लक्षात येते का बघा. म्हणून त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे डेफिनेशन अरिथमॅटिक ग्रोथची लक्षात आली का बघा. ग्रोथ रेट हे तर कसं असतो, कॉन्स्टंट असतो, पण ग्रोथ मात्र काय होत असते, इन्क्रीज होत असते इन अरिथमॅटिक प्रोग्रेसमध्ये. अरिथमॅटिक प्रोग्रेस म्हणजे एका दोन सेल असेल तर दोनाच्या चार होतील, चाराच्या सहा होतील, सहाच्या आठ होतील, म्हणजे असे सेंटीमीटर वाईज त्या सेल काय होतात, इन्क्रीज होतात बाय द अरिथमॅटिक प्रोग्रेस, लक्षात येते का बघा. पण ग्रोथ रेट मात्र इथं कसा आहे, कॉन्स्टंट आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे अरिथमॅटिक ग्रोथमध्ये ग्रोथ रेट हा कसा असतो, कॉन्स्टंट असतो, आणि ग्रोथ होत असते, इन्क्रीज होत असते बाय द अरिथमॅटिक प्रोग्रेस, लक्षात येते का बघा. आता इथे जर ग्रोथ कन्सिडर केला तर द रेट ऑफ ग्रोथ हे कॉन्स्टंटच आहे हे लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस सेलमध्ये मायटॉसिस होईल, बरोबर, त्यामध्ये एकाच्या दोन सेल तयार होणार आहेत, बरोबर, मग त्यावेळेस वन ऑफ द डॉटर सेल कंटिन्यूज टू डिवाइड अँड अदर सेल टेक्स पार्ट इन द डिफरन्शिएशन अँड मॅच्युरेशन. बघा, आता एक सेल आहे, एकापासून दुसरी सेल तयार होती, बरोबर. आता ह्यातली जी एक सेल आहे ती काय होणार आहे, तर कंटिन्यू राहणार आहे डिवायडेशन, म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे सहा असे तयार होणार आहेत. आणि दुसरी मात्र जी सेल आहे ती काय करतीये, तर डिफरन्सिएशन दाखवतीये आणि मॅच्युरेशन, म्हणजे ही सेल काय होतीये, मॅच्युअर होतीये, लक्षात येते का बघा. एज अ बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं अरिथमॅटिक ग्रोथचं, तर इलॉन्गेशन ऑफ रूट ॲट अ कॉन्स्टंट रेट. ज्यावेळेस रूट इलॉन्गेट होत असतो, तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे अरिथमॅटिक ग्रोथचं, लक्षात येते का बघा. आता हे बघण्यासाठी सायंटिस्टने काही लिनियर कर तयार केला, म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दिलं. बघा, मग त्यामध्ये लिनियर कर इज ऑप्टेन वेन ग्रोथ रेट इज प्लॉटेड अगेन्स्ट द टाईम. आता इथं मात्र त्यांनी काय कन्सिडर केला होता, ग्रोथ रेट कन्सिडर केला होता अगेन्स्ट द टाईम. आता अरिथमॅटिक ग्रोथ जर कन्सिडर केला तर मॅथमॅटिकली त्याचं इक्वेशन असतं, हे लक्षात ठेवा नेहमी. इक्वेशन काही वेळेस एका मार्काला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. अरिथमॅटिक ग्रोथचं इक्वेशन काय आहे बघा, LT इज इक्वल टू L0 प्लस RT, हे इक्वेशन लक्षात ठेवा, काही वेळेस एक मार्काला विचारलं जाऊ शकतं. LT इज इक्वल टू L0 प्लस RT. आता इथं LT म्हणजे काय, तर लेंथ ॲट द टाईम T, म्हणजे किती टाईमला लेंथ इन्क्रीज होतीये, इज इक्वल टू L0 मीन्स इट रिप्रेझेंट लेंथ ॲट द टाईम 0, म्हणजे सुरुवातीला लेंथ किती होती इनिशियल आणि नंतर ती किती वाढली ही कशी काढायची, तर L0 प्लस RT तर काढली जाते. R म्हणजे इट रिप्रेझेंट्स ग्रोथ रेट आणि T म्हणजे टाईम ऑफ द ग्रोथ. म्हणजे अशा प्रकारे टोटल लेंथ ही काढली जाते बाय द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता वेन ग्राफ, आता ह्या फॉर्म्युल्यावरून ज्यावेळेस ग्राफ लेंथचा प्लॉट केला अगेन्स्ट टाईम, तर सायंटिस्टला काय मिळालं, तर लिनियर कर ऑप्टेन झाला. म्हणजे इथे जर तुम्ही कर बघितला तर अशा प्रकारे एक सरळ लाईन इथं काय दिसली,
दिसून आली. आता इथं हाईट ऑफ द प्लांट आणि टाईम, ऑब्व्हियसली टाईम जसं जसं पुढे जात जाईल तसं काय होणार आहे, प्लांटची हाईट काय होणार आहे, वाढत राहणार आहे, त्याच्यामुळे कर्व कसा आला, लिनियर आला. ह्यालाच म्हटलं जातं अरिथमॅटिक ग्रोथ. लक्षात आलं का बघा, एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड टाईप बघू आपण, जॉमेट्रिक ग्रोथ. आता जॉमेट्री ह्याच्यावरूनच तुम्हाला कळतं आहे की ज्या वेळेस स्ट्रक्चर सेलचं बदलेल अशा ह्याला जॉमेट्रिक म्हटलं जातं, जॉमेट्रिक ग्रोथ म्हटलं जातं. मग आता बघा, सेल डिवाइड्स माइटॉटिकली इंटू टू, म्हणजे एकाच्या दोन सेल इथं काय होणार आहेत, तयार होणार आहेत, बरोबर, इंटू टू. अँड हियर बोथ द डॉटर सेल्स कंटिन्यू टू डिवाइड अँड रिडिवाइड. आता ह्या दोन्ही ज्या सेल्स आहेत ते पुढे जाऊन काय होणार आहेत, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा तयार करणार आहेत, म्हणजे कंटिन्युअसली रिपीटेड त्यांचं डिव्हिजन होणार आहे. आणि अशा ग्रोथला जॉमेट्रिक ग्रोथ असं म्हटलं जातं. आता इथे मात्र ग्रोथ रेट जो असतो तो स्लो असतो. आणि आधी आपण अरिथमॅटिक ग्रोथमध्ये काय बघितलं, ग्रोथ रेट हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, लक्ष येते का बघा. आता ग्रोथ रेट कधी स्लो असणार आहे, तर इनिशियली, म्हणजे सुरुवातीला ग्रोथ रेट कसा असणार आहे, स्लो असणार आहे, आणि नंतर एकदम रॅपिडली तो काय होतो आहे, इन्क्रीज होतो आहे ॲट द एक्सपोनेन्शियल रेट. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, तर हायर पीकला जाऊन, म्हणजे जास्त जास्त, जास्तीत जास्त जर कन्सिडर केलं तर मॅक्झिमम पॉईंटला, म्हणजे ज्याला एक्सपोनेन्शियल फेज किंवा एक्सपोनेन्शियल रेट आपण म्हणतो आहे. आता जॉमेट्रिक ग्रोथसुद्धा मॅथमेटिकली इक्वेशन आहे त्याच्यामध्ये, जसं की अरिथमॅटिक ग्रोथचं आहे, हे सुद्धा इक्वेशन लक्षात ठेवा. डब्ल्यू वन म्हणजेच फायनल साईज किती वाढती आहे सेलची. आता लक्षात आलं का बघा, मगाशी आपण लेंथ बघतो आहे, म्हणजे अरिथमॅटिक ग्रोथमध्ये लेंथ कन्सिडर केली जाते आहे, आणि जॉमेट्रिक ग्रोथमध्ये काय केलं जातं आहे, तर साईज कन्सिडर केली जाते आहे. म्हणजे फायनल साईज कशी काढली जाते, तर इनिशियल साईज इन टू बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम रेस टू ग्रोथ रेट आणि टाईम ऑफ द ग्रोथ. म्हणजे त्याचं इक्वेशन बघा कसं येतं आहे, डब्ल्यू वन इज इक्वल टू डब्ल्यू झिरो इन टू ई रेस टू आर टी, बरोबर. म्हणजेच हा काय झाला, तर फायनल साईज झाली सेलची, ज्यालाच जॉमेट्रिक ग्रोथ असं म्हटलं जातं. जॉमेट्रिक ग्रोथचं हे इक्वेशन लक्षात ठेवा, एक मार्काला काही वेळेस विचारलं जाऊ शकतं. आता अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक ग्रोथ जर कन्सिडर केली तर थोडंसं तुम्हाला इथं डायग्रॅमनुसार समजेल. बघा, अरिथमॅटिक ग्रोथ म्हणजे एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या सहा, सहाच्या आठ अशा सेल्स तयार होत आहेत, म्हणजे लेंथ वाईज ते वाढत आहेत. पण जॉमेट्रिक ग्रोथ जर कन्सिडर केली तर सुरुवातीला ती कशी असते, स्लो असते, बरोबर, आणि नंतर त्याचा ग्रोथ रेट कसा होतो आहे, फास्ट होतो आहे. लक्षात येते का बघा, ज्याला जॉमेट्रिक ग्रोथ म्हटलेलं आहे. आता इथं बेस्ट एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर झायगोट डिव्हिजन. आता झायगोट डिवाइड होत असताना ज्यावेळेस जॉमेट्रिक फेज येणार आहे, बरोबर, आता झायगोट डिवाइड होतं म्हणजे एकाचे दोन सेल तयार होतात, दोनाचे चार होतात, म्हणजे सेलचा काय होतो आहे, साईज इन्क्रीज होत जातो आहे, म्हणजेच इथं जॉमेट्रिक फेज येते सगळ्या सेलमध्ये, बरोबर. आणि शेवटी मात्र ज्यावेळेस अरिथमॅटिक फेज येते तर इथे तुम्हाला बघायला मिळेल, धीस सेल डिवाइड, धीस सेल डूड नॉट डिवाइड. आता इथं मात्र जे ब्ल्यू कलरच्या सेल्स दिसत आहेत, तर त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी लॉस झालेली आहे डिवाइड होण्याची, लक्षात येते का बघा. आणि इथं ज्या पर्पल कलरच्या दिसत आहेत किंवा व्हायलेट कलरच्या दिसत आहेत, ह्या सेल्सची कॅपेबिलिटी आहे डिवाइड होण्याची, लक्षात येते का बघा. म्हणजे अरिथमॅटिक फेजच्या वेळेस काय होते, तर सेल कॅपॅसिटी लूज करते, लॉस करते. लक्षात आलं का बघा, एकदम सोपं आहे. टाइप्स ऑफ ग्रोथ आपण दोन प्रकारचे बघितले, अरिथमॅटिक ग्रोथ आणि दुसरा आहे जिओमेट्रिक ग्रोथ, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण. आता ग्रोथ रेट जर कन्सिडर केला तर ग्रोथ रेट आपण क्वांटिटेटिव्ह कम्पॅरिझन काढून पण, म्हणजेच ग्रोथ ऑफ लिव्हिंग सिस्टीम दोन वेजमध्ये आपण काढू शकतो. म्हणजे वी कॅन ऑब्झर्व क्वांटिटेटिव्ह कम्पॅरिझन बिटवीन द ग्रोथ ऑफ लिव्हिंग सिस्टीम इन टू वेज. कोणते कोणते दोन वेज आहेत बघा, पहिला आहे मेजरमेंट आणि दुसरा आहे कम्पॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाईम. आता टोटल ग्रोथ पर युनिट टाइम जर कन्सिडर केली तर त्यालाच ॲप्स्युल्यूट ग्रोथ रेट म्हणतात. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, ज्याला शॉर्टमध्ये ए जी आर असं म्हटलं जातं. आणि ग्रोथ ऑफ द गिवन सिस्टीम पर युनिट टाइम एक्सप्रेस ऑन अ कॉमन बेसिस पर युनिट इनिशियल पॅरामीटर, त्यालाच रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजे आर जी आर म्हटलं जातं. आता ए जी आर आणि आर जी आर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डीपमध्ये बघितलेलं आहे.
म्हणजे रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजेच काय कन्सिडर केला जातो, तर गिवन सिस्टीममध्ये ग्रोथ किती होती आहे, लक्ष येते का बघा, म्हणजे ही सिस्टीम आहे ह्यामध्ये एका प्लांटची ग्रोथ किती होती आहे, म्हणजेच इनिशिएशन पॅरामीटरमध्ये बघितलं जातं, म्हणजे सुरुवातीला किती होती नंतर किती वाढली, त्याला रिलेटिव्ह ग्रोथ रेट असं म्हटलं जातं. आणि ॲप्सोल्यूट ग्रोथ रेट म्हणजे काय, तर पर युनिट टाईम ग्रोथ किती होती आहे त्याला म्हटलं जातं ॲप्सोल्यूट ग्रोथ रेट. लक्ष येते का बघा, म्हणजेच ह्यामध्ये आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. बघा इथं जर बघितलं तर दोन लीव्स घेतलेले आहेत, एक आहे तो ए लीव्ह आणि दुसरा आहे तो बी लीव्ह, दोन पानं घेतलेली आहेत. आता इथे मात्र दोन्ही पानांची साईज जर तुम्ही बघितली तर वेगवेगळी दिसती आहे, बरोबर. आता सुरुवातीला हे पान कन्सिडर करा, म्हणजे हे मधलं जे आहे हे एवढंच कन्सिडर करा, आणि इथं पण हे जे आहे फेंड कलरचं हे एवढंच कन्सिडर करा. म्हणजे सुरुवातीला ह्या पानाची जी साईज होती ती किती आहे, 5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, बरोबर. आणि इथं किती आहे, 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. म्हणजे जर विचार केला तर ह्या लीव्सची लेंथ जर बघितली, साईज जर बघितली तर वेगवेगळी आहे, हे जी 5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि हे जी 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. पण दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. काय कॉमन फॅक्टर आहे बघा, आता ह्याची ज्यावेळेस ग्रोथ वाढली, साईज वाढली, तर ते कितीने वाढली, तर 5 सेंटीमीटर स्क्वेअरनी वाढली, बरोबर. ती किती झाली आहे, तर नंतर 10 झालेली आहे, लक्षात येते का बघा. आणि ही तर 50 सेंटीमीटर स्क्वेअर होती आणि ती पुढे जाऊन वाढली, किती झाली, 55 सेंटीमीटर स्क्वेअर झाली, म्हणजेच ही सुद्धा 5 सेंटीमीटर स्क्वेअरनी इन्क्रीज झालेली आहे, लक्षात येते का बघा. म्हणजेच काय, तर इथे ए लीफ ऑफ 5 सेंटीमीटर स्क्वेअर इज इन साईज ग्रोज 5 सेंटीमीटर स्क्वेअर पर डे देन इट्स. आता ह्याच्यावरून तुमच्या अक्ष लक्षात येईल की दिवसाला दोघांमध्ये सुद्धा सेम ग्रोथ इन्क्रीज होती आहे, किंवा ग्रोथ रेट हा कंपॅरिझन जर केला तर कसा आहे, तो सेम आहे. म्हणजे जिथं 5 सेंटीमीटर स्क्वेअर होतं आहे, इथं पण 5 सेंटीमीटर स्क्वेअर होतं आहे. जरी लीफ लहान असेल किंवा मोठं असेल तरी दिवसाला मात्र काय होतं आहे, इथं ग्रोथ रेट कसा राहतो आहे, सेम राहतो आहे. पण ग्रोथ सॉरी रिलेटिव्ह ग्रोथ रेट जर कन्सिडर केला, तर रिलेटिव्ह ग्रोथ रेट आपण काय म्हणतो आहे, तर कसं काढतो आपण, तर गिवन सिस्टीममध्ये पर युनिट टाइम काढला जातो, बरोबर. मग आता इथे जर बघितलं तर 5 सेंटीमीटरचं किती होतं आहे, 10 सेंटीमीटर, म्हणजे डबल होतं आहे, लक्षात येते का बघा. म्हणजेच 100% हा RGR असणार आहे, म्हणजेच रिलेटिव्ह ग्रोथ रेट असणार आहे एमध्ये, बरोबर. पण बीमध्ये मात्र कन्सिडर केला तर ऑलरेडी हे 50 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, पण ते किती होतं आहे, 55 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, म्हणजे डबल होतं आहे का, नाही, तर 5 सेंटीमीटरनी फक्त वाढते. म्हणजेच काय, तर साईज जर कन्सिडर केली बीमध्ये लीफमध्ये, तर ती किती होती आहे, RGR त्याचा किती असेल, तर फक्त 10%नी वाढला असेल, लक्षात येते का बघा. साधं सोपं आहे, म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला ग्रोथ रेट कंपॅरिझन करता येऊ शकतं. ही आहे दुसरी मेथड ग्रोथ रेट कंपॅरिझनची, किंवा दुसरं मी सांगितलं अरिथमॅटिक ग्रोथ आणि जिओमेट्रिक ग्रोथ बघितली जाते ग्रोथ रेट काढण्यासाठी, बरोबर. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघू, ग्रोथ कर्व म्हणजे काय. आता तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण 3 फेजेस बघितल्या होत्या, लॅग फेज, लॉग फेज आणि स्टेशनरी फेज, आठवत आहे का बघा. ज्याच्यामध्ये 3 फेजेस आपण सेलच्या बघितल्या होत्या, सेल डिव्हिजन, सेल एनलार्जमेंट आणि सेल मॅच्युरेशन. जर माहिती नसेल, पहिलं लेक्चर बघितलं नसेल, तर ते प्लीज बघा, त्याशिवाय तुम्हाला दुसरं लेक्चर काय चाललं आहे काही कळणार नाही. बघा ग्रोथ कर्व म्हणजे काय, तर हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे टोटल ग्रोथ अगेन्स्ट टाईमचं. म्हणजे प्लांटमध्ये टोटल ग्रोथ किती होती आहे अगेन्स्ट टाईम, तर त्याला ग्रोथ कर्व म्हटलं जातं. आता ग्रोथ कर्वमध्ये 3 टाईप्स असतात कर्वचे, एक असतो तो लिनियर, दुसरा असतो तो एक्सपोनेन्शियल आणि तिसरा असतो तो सिग्मॉइड. आता अरिथमॅटिक ग्रोथ जर कन्सिडर केली, तर आपण आत्ताच बघितलं की लिनियर आहे, आणि जॉमेट्रिक ग्रोथ हा कसा असतो, एक्सपोनेन्शियल असतो, लक्षात ठेवा. कारण जॉमेट्रिकमध्ये काय होतं आहे, रेट सुरुवातीला कमी असतो पण नंतर काय होतो, वाढतो. पण लिनियरमध्ये काय होतं आहे, तर तो कॉन्स्टंट राहतो, म्हणून तो कसा येणार आहे, कर्व लिनियर येणार आहे, म्हणजे सरळ लाईन येणार आहे. पण इथे मात्र जॉमेट्रिक कर्वमध्ये तो कसा असतो, एक्सपोनेन्शियल, म्हणजे एकदम मॅक्झिमम लेवलला तो जातो, बरोबर. आता त्याच्यावरून 3 डिस्टिंक्ट फेजेस पडतात, बरोबर, ग्रोथ रेटच्या. त्याच्यावरून कोणत्या कोणत्या फेजेस आहेत, तर लॅग फेज, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फेज आणि स्टेशनरी फेज. आता इथे जर बघितलं तर ह्या 3 फेजेस जर प्लॉट केल्या ग्राफवरती, तर आपल्याला असं लक्षात येईल, टाईम अगेन्स्ट जर ह्या फेजेस ग्रोथ रेट कन्सिडर केल्या, तर 3 फेजेस दिसतात बघा.
बघा इथं लक्षात येईल तुम्हाला, सुरुवातीची जी फेज आहे ती लॅक फेज आहे, बरोबर, म्हणजे जिथे काय होती आहे तर स्लो डाऊन होते, म्हणजे हळूहळू ग्रोथ होते आहे. नंतर एक्सपोनेन्शियलला एकदमच ग्रोथ रेट वाढतो आहे, आणि पुढे जाऊन ज्यावेळेस मॅच्युरिटी येईल सेलची त्यावेळेस मात्र फेज काय होती आहे, स्टेशनरी बनती आहे, थांबती आहे, बरोबर. म्हणजे ह्याला सिग्मॉइड ग्रोथ कर्व असं पण म्हटलं जातं, लक्षात आलं का? बघा सिग्मॉइड ग्रोथ कर्व, सिग्मॉइड ग्रोथ कर्व म्हणजे काय, तर जिथे तीन फेजेस दिसून येत आहेत, सुरुवातीला लॅक फेज ही स्लो असणार आहे म्हणजे सेल डिव्हिजन, नंतर सेल एनार्मेंटच्या वेळेस काय होणार आहे, एक्सपोनेन्शियल फेज होणार आहे, थोडासा ग्रोथ रेट वाढणार आहे, आणि नंतर मॅच्युअर झाल्यानंतर सेल ती स्टेशनरी फेजला जाणार आहे. लक्षात आलं का? बघा एकदम सोप्पा कन्सेप्ट आहे. आता त्यानंतर टोटल टाईम रिक्वायर्ड फॉर ऑल फेजेस टू ऑकर, आता ह्या तिन्ही फेजेससाठी किती टाईम लागतं आहे लक्षात येते का? बघा त्याला म्हटलं जातं ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ, त्याला काय म्हटलं जातं, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन बघू आपण, डिफरन्सिएशन, डी डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन म्हणजे काय. आता डिफरन्सिएशन जर कन्सिडर केला तर इट इज मॅच्युरेशन ऑफ सेल्स डिराइव फ्रॉम अपायकल मेरिस्टेम ऑफ रूट अँड शूट. आता बघा इथे डिफरन्सिएशन म्हणजे काय, तर अशी स्टेज ज्याच्यामध्ये मॅच्युरेशन ऑफ सेल होते डिराइव फ्रॉम अपायकल मेरिस्टेम ऑफ रूट अँड शूट. आता ऑलरेडी मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं अपायकल मेरिस्टेम म्हणजे काय. बघा अपायकल मेरिस्टेम म्हणजे जे शूटच्या अपेक्सला आणि रूटच्या टीपला प्रेझेंट असेल त्याला म्हटलं जातं अपायकल मेरिस्टेम. मग आता इथं कन्सिडर करा, इथं जिथं सेल्स प्रेझेंट आहेत ज्या मॅच्युरेशन करणार आहेत तर त्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन. म्हणजेच काय, तर डिफरन्सिएशनची डेफिनेशन कशी होणार बघा, परमनंट चेंज इन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल्स लिडिंग टू मॅच्युरेशन. आता ह्या सेलमध्ये परमनंट चेंज होतो त्यांच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये अशा ह्याला, आणि ती सेल काय होते तर मॅच्युअर होती आहे पूर्ण, लक्षात येते का? बघा त्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन. म्हणजे डिफरन्सिएशनची डेफिनेशन लक्षात आली का? बघा एकदम साधा सोपं आहे, ज्यावेळेस सेलमध्ये परमनंट चेंज होईल स्ट्रक्चर आणि फंक्शनमध्ये आणि ती सेल पूर्णपणे मॅच्युअर झाली असेल तर अशा ह्याला काय म्हटलं जातं, डिफरन्सिएशन म्हटलं जातं, लक्षात येते का? बघा आता सेल डिफरन्सिएशनच्या वेळेस सेल जी असते तर त्याच्यामध्ये खूप सारे मेजर ॲनॉटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस होतात, बरोबर. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर पॅरेनकायमॅटस सेल, हे लक्षात ठेवा. डिफरन्सिएशनचं एक्झाम्पल काय देणार, पॅरेनकायमॅटस सेल. आता ह्या पॅरेनकायमॅटस सेल कुठे प्रेझेंट असतात, तर दे आर प्रेझेंट इन अ हायड्रोफाइट्स. आता हायड्रोफाइट्स म्हणजे काय, हायड्रोफाइट्सचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लोटस, म्हणजेच कमळ, म्हणजेच जे पाण्यामध्ये झाडं राहतात त्यांना हायड्रोफाइट्स म्हटलं जातं, बरोबर. मग आता इथे जर हायड्रोफाइट्स कन्सिडर केले तर ह्या हायड्रोफाइटच्या लीफमध्ये ह्या पॅरेनकायमॅटस सेल प्रेझेंट असतात, बरोबर, जे की डिफरन्सिएशन दाखवतात. म्हणजेच काय, तर सुरुवातीला ह्या पॅरेनकायमा तयार होतील आणि नंतर पुढे जाऊन हे पॅरेनकायमा डेव्हलप होतात लार्ज सायझोजिनस इंटरस्पेसेसमध्ये. आता सायझोजिनस म्हणजे काय, तर बेस्ट एक्झाम्पल कन्सिडर करा. आता बघा ही एक सेल आहे, बरोबर. आता ही सेल पुढे जाऊन डिवाइड होणार आहे, ही परत पुढे जाऊन डिवाइड होणार आहे आणि इथं काय होणार आहे, तर इथं दोन सेलमधली जी जागा दिसते इथली, ह्याला इंटरसेल्युलर स्पेस म्हटलं जातं, बरोबर, किंवा इंटरस्पेस म्हटलं जातं. आता ही ज्यावेळेस एका सेलपासून ह्या दोन सेल तयार झाल्या, म्हणजेच एका कॉमन वॉलपासून ह्या सेल काय होत आहेत, स्प्लिट होत आहेत, लक्षात येते का? बघा एक कॉमन वॉल आहे सेलचा आणि त्याच्यापासून ह्या दोन सेल काय झाल्या, स्प्लिट झाल्या, स्प्लिट, लक्षात येते का? बघा त्याला सायझोजिनस स्प्लिटिंग किंवा सायझोजिनस असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ह्या पॅरेनकायमाटस सेलमध्ये असे गॅप्स तयार राहतात किंवा होतात दोन सेलमध्ये, आणि ह्याच्यामुळे ते प्लांटला मेकॅनिकल सपोर्ट देण्याचं काम करतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते प्लांट बायोन्सी आणि एरिएशन पण मेंटेन करतं, लक्षात येते का? बघा आता बायोसी आणि एरिएशन म्हणजे काय, जर तुम्ही कमळाचं झाड बघितलं असेल तर तुम्हाला हा कधी विचार आला का की ते पाण्यावरतीच का तरंगतं, पाण्याच्या आत का जात नाही, तर हे रिझन आहे त्याला.
हे पॅरेन्कायमा जे सेल्स आहेत हायड्रोफाइट्समधले, ते काय करतात तर गॅप प्रेझेंट करतात किंवा गॅप तयार करतात दोन सेलमध्ये, ज्याला सायझोजिनस इंटरस्पेस म्हटलं जातं. आणि ही गॅप तयार झाल्यामुळे त्या प्लांटला बायोन्सी मिळते, म्हणजे तरंगण्याची ताकद मिळते, आणि तिथं एरिएशन म्हणजे एअर कॅव्हिटी तयार होते. लक्षात येते का बघा का? तर दोन सेलमध्ये जागा तयार झाली आहे. मग अशा डिवायडेशन जे आहे त्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन. म्हणजे ज्यावेळेस अशी सेल डिवाइड होतीये त्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन. पण मात्र डिफरन्सिएशनमध्ये द मॅच्युरेशन इज ॲट द कॉस्ट ऑफ कॅपॅसिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड. इथं डिफरन्सिएशनमध्ये काय होते तर पूर्ण सेल आता मॅच्युअर साईजला किंवा मॅच्युअर लेवलला आलेली आहे. लक्षात आलं का बघा डिफरन्सिएशन म्हणजे काय? त्यानंतर सेकंड टाईप आहे डी डिफरन्सिएशन. म्हणजे काय? द लिव्हिंग डिफरन्शिएटेड सेल विच हॅज लॉस द कॅपॅसिटी टू डिवाइड. बघा आता सेलमध्ये काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे, आणि आता त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी निघून गेली आहे की आता पुढं जाऊन त्या डिवाइडच होणार नाहीत. लक्षात आहे का बघा? पण मे रिगेन द सेम ॲज पर द नीड अँड डिवाइड. पण त्या सेलमध्ये जर त्यांचं काही नीड असेल, त्यांना गरज असेल प्लांटला, तर मात्र ह्या सेलमध्ये जरी कॅपॅसिटी संपली असेल डिवाइड होण्याची, तरी परत कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये येते. लक्षात येते का बघा? आणि म्हणून परमनंट सेल अंडरगोज डी डिफरन्सिएशन. लक्षात आलं का बघा? म्हणजेच इथं काय होतं आहे तर परमनंट सेल जरी तयार झाली डिफरन्सिएशनमध्ये, तरी त्यांच्यामध्ये परत ती कॅपॅसिटी येते डिवाइड होण्याची, त्याला म्हटलं तर डी डिफरन्सिएशन. अँड त्याच्यामुळे ती जी सेल आहे ती मेरिस्टमॅटिकमध्ये कन्वर्ट केली जाते. म्हणजे परमनंट सेलचं कन्वर्जन कशामध्ये होतं आहे? परत मेरिस्टमॅटिक सेलमध्ये होते. म्हणजेच ती पुढं जाऊन डिवाइड होऊ शकते. बेस्ट हे जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम. आता हे इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे काय? तर तुम्ही प्लांटमध्ये बघितलं असेल कॅम्बियम रिंग. हे हजार वेळा मी सांगितलेलं आहे. कॅम्बियम रिंग म्हणजे काय? तर ज्या ज्यामधून प्लांटचं एज काढलं जातं. लक्षात येते का बघा? म्हणजे जी सेल ऑलरेडी डिवाइड झालेली आहे ती डिवाइड होऊन परत त्याच्यामध्ये कॅपॅसिटी होते डिवाइड येण्याची होण्याची, अशा ह्याला डी डिफरन्सिएशन म्हटलं जातं. बेस्ट एक्झाम्पल आहे ह्याचं इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम, जे की पॅरेन्कायमाटस सेल ज्या असतात, तर ह्या पॅरेन्कायमाटस सेल ज्या फॉर्म झालेल्या आहेत बिटवीन द वॅस्क्युलर बंडल्स अँड इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स रिस्पेक्टिवली. आता ह्या पॅरेन्कायमाटस सेल ज्या आहेत त्या परत तयार होतात. कुठे होतात? तर वॅस्क्युलर बंडल्सच्या आणि इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्सच्या ह्या तयार होत असतात. बरोबर. वॅस्क्युलर बंडल म्हणजे हे पण सांगितलेलं आहे झायलेम आणि फ्लोएम. आणि कॉर्टेक्सचा आतला लेअर ह्या दोघांच्यामध्ये, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर इथं झायलेम आणि फ्लोएम प्रेझेंट आहे आणि इथं कॉर्टेक्स प्रेझेंट आहे, तर ह्यांच्यामध्ये ही अशी रिंग तयार होते इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियमची. त्याला म्हटलं जातं डी डिफरन्सिएशन. बरोबर. त्यानंतर तिसरा टाईप आहे रिडिफरन्सिएशन. रिडिफरन्सिएशन म्हणजे काय? द सेल प्रोड्यूस बाय डी डिफरन्सिएशन वन्स अगेन लॉस द कॅपॅसिटी टू डिवाइड अँड मॅच्युअर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन. बघा आत्ताच मी सांगितलं, सुरुवातीला काय होते डिफरन्सिएशनमध्ये एका सेलच्या दोन सेल तयार होत आहेत. बरोबर. आणि डी डिफरन्सिएशनमध्ये ह्या ज्या दोन सेल तयार झाल्या त्यांची कॅपॅसिटी लूज झालेली असते डिवाइड होण्याची, कारण त्या मॅच्युअर झालेल्या असतात. पण परत त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी येते आणि परत ते काय करतात तर रिंग तयार करतात. लक्षात आलं का बघा? आणि आता परत त्यांच्यामध्ये काय होतं, कॅपॅसिटी लूज होते डिवाइड होण्याची, अशा ह्याला म्हटलं जातं रिडिफरन्सिएशन. एकदम साधे सोपे कन्सेप्ट आहेत. लक्षात आलं का बघा? म्हणजे सेकंडरी झायलेम जो तयार झालेला आहे, म्हणजे झायलेम प्रायमरी झायलेम सुरुवातीला तयार होतो आणि रिंग तयार झाल्यामुळे परत सेकंडरी झायलेम तयार होतो. लक्षात येते का बघा? आता हा सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम जे फॉर्म झालेले आहेत डी डिफरन्सिएशनपासून, आणि हे वॅस्क्युलर बंडलमध्ये मग प्रेझेंट राहतात आणि ते आता कॅपॅसिटी लूज करतात किंवा डिवाइड होत नाहीत पुढे जाऊन. त्याला म्हटलं जातं रिडिफरन्सिएशन. लक्षात आलं का बघा? एकदम साधे सोपे कन्सेप्ट आहेत डिफरन्सिएशन, डी डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. जर समजलं नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट कशी होती आणि ग्रोथ हार्मोन्सबद्दल बघूया. थँक्यू.